हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मूल्यांकन काल एम पी एस सीची ऑफिशियल आन्सर केली राज्यसेवा प्रिलिम्स दोन हजार एकवीसची त्यानंतर बऱ्याच स्टुडंट्सना काही डाउट्स होते किंवा काही क्वेश्चनबद्दल डाउट्स आहेत ते डाउट्स आपल्याला रिसीव झालेले आहेत आणि त्या डाऊट्सबद्दल क्लॅरिफिकेशन देण्यासाठी हा व्हिडिओ आहे काही क्वेश्चनच्या बाबतीमध्ये एम पी एस सी बरोबर आहे काही क्वेश्चनच्या बाबतीमध्ये एम पी एस सी थोडंसं डाउटफुल आहेत क्वेश्चनचे आन्सर्स डाउटफुल आहेत तर ते क्वेश्चन्स आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत लेट्स गो विथ द सी ॲट फर्स्ट तर सीसटमधला पहिला जो क्वेश्चन आहे जो डाउटफुल आहे तो म्हणजे आहे क्लोरोफिनवाला तर जो पॅसेज दिलेला आहे जीवनसत्वाचा वाला जो पॅसेज आहे त्याच्यातला हा जो प्रश्न आहे की ज्याच्याबद्दल एम पी एस सीनं जे उत्तर दिलेलं आहे ते ए बी सी पहिले तीन स्टेटमेंट्स आहेत ते बरोबर आहेत त्यातलं जर आपण पहिलं स्टेटमेंट बघितलं रेटेनॉल थायमॅन रॅबेफ्लेविन अँड कॅ हे सरळ सरळ आपल्याला इथं दिलेलं दिसतं की बाबा ही जीवनसत्व आहेत त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे जीवनसत्व कमी प्रमाणात जरुरी असतात हेही आपल्याला इथं दिसतंय की कमी प्रमाणात वापरतात आणि ती आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरुरी आहेत ह्यानुसार तुमचं दुसरं स्टेटमेंट ही बरोबर आहे पण प्रॉब्लेम हा आहे की रॅस्कॉर्बिक आम्ल रेटिनॉल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली क्लोरोफिन तर क्लोरोफिनचं कुठल्याही पद्धतीनं हे जीवनसत्व आहे किंवा क्लोरोफिन आपल्यासाठी पॅसेजमध्ये कुठल्याही प्रकारे ते विटॅमिन म्हणून आहे अशा पद्धतीचा मेन्शन आपल्याला पॅसेजमध्ये कुठेही सापडत नाही तो बेसिकली हे स्टेटमेंट उल्लेख नसल्यामुळं पॅसेजमध्ये उल्लेख नसल्यामुळं तर कारण कॉम्प्रेन्शनचा हा बेसिक रूल आहे की कुठलीही गोष्ट जरी मध्ये ती बरोबर असली पण जर ती पॅसेजमध्ये उपलब्ध नसेल तर त्या पॅसेजच्या चौकटीमध्ये त्या परिच्छेदाच्या चौकटीमध्ये ती चुकीचं ठरत असते कारण आपण पॅसेजचं कॉम्प्रेन्शन करत असतो त्यामुळे क्लोरोफिनचा जीवनसत्व आहे ह्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा उल्लेख आपल्याला पॅसेजमध्ये दिसून येत नाही त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि जर लास्ट स्टेटमेंट जीवनसत्व हे जरुरीपेक्षा जास्त ग्रहण करणे रातांदळेपणाच कारणीभूत ठरते तर आपल्याला दिसतं का जीवनसत्व ए याची कमतरता रातांदळेपण आहे त्यामुळं हे ही स्टेटमेंट चुकीचं आहे तर खरं म्हणजे फक्त ए आणि बी हे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत पण एम पी सी देताना ए बी सी हे दोन तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे पण तिसरंही स्टेटमेंट ह्या एका शब्दामुळं पूर्णपणे चुकीचं ठरतं त्यामुळं आन्सर ओनली ए आणि बी आणि तशा पद्धतीचं आपल्याला कोणताही ऑप्शन उपलब्ध नाही आहे सो कदाचित एम पी सी हे आन्सर परत एकदा रिव्ह्यू करून ह्याचा आन्सर व्यवस्थित देणं अपेक्षित आहे आणि ऑप्शन नसल्यामुळे कदाचित हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे ज्याच्याबद्दल डाऊट आहे की ते म्हणजे आहे संगणित जे दिलेलं आहे नायट्रोजनच्या बाबतीमधलं आणि त्यानंतर त्याचं घनफळ काढायचं होतं त्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडेसे डाऊट्स आहेत की काही जणांचं म्हणणं आहे की बावीस पॉईंट चार उत्तर यायला पाहिजे काही जणांचं म्हणणं आहे की फायव्ह पॉईंट सिक्स तर ॲक्च्युअलमध्ये काय गणित आहे आणि कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायला पाहिजे हे आपण बघूया आपल्याला जे पॅसेज दिलेलं आहे त्या पॅसेजमध्ये बेसिकली आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे पी वन व्ही वन बाय टी वन पी टू व्ही टू बाय टी टू तर हा फॉर्म्युला दिला आहे तर पहिल्यांदा ह्या फॉर्म्युलानं तुम्हाला ते गणित सोडवावं लागतं आणि बेसिकली तुम्हाला काही बेसिक पी वन व्ही वन आणि टी वनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर वन ए टी एम म्हणजे तुम्हाला पी वन दिलेलं आहे त्यानंतरनं तुमचं टी वन दिलेलं आहे आणि ऑलरेडी तुम्हाला एक व्ही वन पण दिलेला आहे म्हणजे बावीस पॉईंट चार दोनशे त्र्याहत्तर आणि वन ए टी एम ठीक आहे आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तिथं आपल्याला बाकीच्या व्हॅल्यूज मिळणार आहे की नायट्रोजनचं दोन ए टी एम दिले आहे आणि पाचशे शेहेचाळीस म्हणजे आपल्याला इथं पी टू पण माहिती आहे आणि टी टू पण माहिती आहे त्या व्हॅल्यूज इथं टाकल्या वन इन्टू ट्वेंटी टू पॉईंट फोर म्हणजे हे इथलं व्ही वन ठीक आहे आणि भागिले दोनशे त्र्याहत्तर म्हणजे तिथलं तुमचं टी वन सो इज इक्वल टू टू म्हणजे टू एटीएम जे तुम्हाला इथं दिलेलं आहे नायट्रोजनचं आणि एन टू व्ही टू जे आपल्याला आप माहीत नाही जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि पाहिले पाचशे शेहेचाळीस जे आपल्याला गणितामध्ये पाचशे शेहेचाळीस जे दिलेलं आहे हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा व्ही टूची व्हॅल्यू आपल्याला मिळते बावीस पॉईंट चार पण प्रॉब्लेम इज दॅट की आपल्याला ही व्ही टूची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ही जी व्ही टूची व्हॅल्यू मिळालेली आहे ती एन टू म्हणजे किती ग्रॅम चौदा म्हणजे जर आपण एन इज इक्वल टू चौदा विचार करतो एन इज इक्वल टू चौदा कारण इथं काय दिलेलं आहे मोलार मास ऑफ एच सी एल जर आपल्याला काढायचं असेल तर एचचं ॲटॉमिक वेट आणि सी एलचं ॲटॉमिक वेट आपल्याला ॲड करावं लागतं राईट आणि आपल्याला गणितामध्ये काय दिलं आहे एन टू दिलेलं आहे त्यामुळे दोन एन एन प्लस एन आपल्याला करावं लागेल म्हणजे चौदा प्लस चौदा असं अठ्ठावीस ग्रॅमबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली आहे तर हे जे टू मिळालेलं आहे तुम्हाला ते अठ्ठावीस ग्रॅमशी रिलेटेड आहे पण प्रश्नामध्ये तुम्हाला किती ग्रॅम दिलेला आहे सेवन ग्रॅम तर मग इथं तुम्हाला पुढं जाऊन आणखी एक विचार करावा लागेल की ह्या अठ्ठावीस ग्रॅम म्हणजे अठ्ठावीस ग्रॅमसाठी जर बावीस पॉईंट चार असेल तर सात ग्रॅमसाठी किती हा तिरकस गुणाकार तुम्हाला करावा लागणार आहे आणि हा तिरकस गुणाकार केल्यानंतर मग तुम्हाला हे आन्सर येतं फाय पॉईंट सिक्स सो एम्पेसन जे आन्सर दिलेलं आहे ते मात्र ह्या गणिताच्या बाबतीमध्ये बरोबर आहे कारण लोकांनी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की ते इथंच येऊन ठेवले आहेत फक्त फॉर्म्युल्यात गणित टाकलं आणि इथं पण स्पेसिफिकली अठ्ठावीस ग्रॅम आणि सात ग्रॅमचं जे रिलेशन आहे ते मात्र कुठल्याही विद्यार्थ्यांना ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांनी लक्षात घेतलेलं दिसून येत नाही त्यामुळे ह्या बाबतीमध्ये एम पी सीचा आन्सर बरोबर आहे त्यानंतर सिसॅट बरोबरच काही जी एसच्या क्वेश्चनमध्ये पण काही विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम्स आणि डाऊट्स विचारलेले आहेत त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो जोड्याजवळ आहे गुलबदन बेगम जेबुनिसावाचा तो बेसिकली डाऊट असा होता काही जणांनी ऑब्जेक्शन असं क्रिएट केले की जेबुन इसा आहेत ह्या पण पोएट होत्या आणि त्यामुळं आन्सर चुकलेला आहे अॅम्पेसिएन जे आन्सर दिलेलं आहे ते तीन आहे म्हणजे तुमचा थ्री टू फोर टू वन म्हणजे जर आपण विचारला थ्री फोर टू अँड वन आता प्रॉब्लेम इज दॅट की जेव्हा आपण इन्फॉर्मेशन बघतो तर जे सलीमा सुलताना आहेत आणि जेबु निसा ह्यांच्यामधलं जे रिलेशन आहे तर जेबु निसाच्या ज्या आजी आहेत ते कोण आहेत सलीमा सुलताना आहेत आणि ह्यांच्याकडूनच सलीमा सुलतानाकडून जेबुनिसानी ची एक लिगसी किंवा एक वारसा आप त्यांना लाभला होता म्हणजे जेबुन निसा आणि सलीमा सुलताना दोघं पण दोघी नाही पण पर्शियन मध्ये म्हणजे फारसी भाषेमध्ये पोएम्स किंवा कविता केलेल्या आपल्या दिसून येतात म्हणजे आपल्याकडं दोन्ही व्यक्ती अशा आहेत की ज्या फारसी कविता लिहित असे पण प्रॉब्लेम इज दॅट की जेव्हा माझ्या दोन ऑप्शन आहेत की जे फारसी कविता आहेत पण जेव्हा सुलेखनाथ म्हणजे ज्याला आपण कॅलिग्राफी म्हणतो कॅलिग्राफी आणि सलीमा सुलतानांचा आपल्याला रेफरन्स कुठंच सापडत नाही पण जेब्बू निसा आणि कॅलिग्राफीचा आपल्याला रेफरन्स सापडतो त्यामुळे मला जेब्बू निसाला कॅलिग्राफी अलोकेट करावं लागतं आणि सलीमा सुलतानं फारसी कविता आपल्याला अलोकेट करावं लागतं जर मी जेब्बू फारसी कविता अलोकेट केलं तर सलीमा सुलतानं मला कॅलिग्राफी अलोकेट करावं लागेल जे मला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कुठंच आवडलेली नाही की सलीमा सुलतानी यांनी कॅलिग्राफीमध्ये पण त्या एक्सपर्ट होत्या पण झेबून ते स्पेसिफिकली मेंशन आहेत की झेबून या कॅलिग्राफी किंवा सुलेखनामध्ये तरबेज होत्या त्यामुळं जरी दोघी फारसी कविता करत असल्या तरीसुद्धा ह्या आन्सरपुरतं ह्या बाबतीमध्ये आपल्याला सलीमा सुलतानाच विचार करावा लागतो आणि झेबून कॅलिग्राफी सुलेखना तरबेज ह्या ऑप्शनला ॲलोकेट करावं लागतं त्यामुळं या, ला या बाबतीतसुद्धा एम पी एस न दिलेला आन्सर बरोबर आहे आणि एम पी एस सी यामध्ये आन्सर चेंज करण्याची पॉसिबिलिटीसुद्धा आपल्याला कमी आहे त्यानंतर पुढच्या एका क्वेश्चनवर जे डाऊट आलेले नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन हे झालेलं आहे की आठ मिशन जे आहेत नॅशनल ॲक्शन प्लॅनमधले त्या आठ मिशनमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत म्हटल्यावर हे क ऑप्शन्स आपल्याला कट करता येतात तर ता स्पेसिफिकली ह्या बाबतीमध्ये आपल्याला क्लॅरिटी हे हवी की क्वेश्चन आठ मिशनच्या बाबतीत नाही आहे तर क्वेश्चन काय आहे की नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज यांनी कुठल्या प्रकारचे रेकमेंडेशन्स केलेले आहेत किंवा शिफारसी केलेल्या आहेत आता क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड क्लायमेट चेंज कंट्रोल करण्यासाठी किंवा ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या सगळ्या रेकमेंडेशन त्या सगळ्या शिफारशी या ॲक्शन प्लॅनमध्ये असणार आहेत हे तुम्ही लिहून घ्या म्हणजे ते आठ मिशनच्या नावामध्ये ते असायलाच पाहिजे असं काय नाही ते आठ मिशन म्हणजे ब्रॉड मिशन्स आहेत त्याच्या अंडर ह्या सगळ्या शिफारशी केल्या गेलेल्या आहेत म्हणजे जर आपण विचारात घेतला टाकाव पदार्थापासून ऊर्जा बेन ऑबियसली त्याच्यामुळं तुमचं टाकाव पदार्थांचं वेस्ट कमी होणार आहे सॉलिड वेस्ट कमी होणार आहे आणि ज्याच्यामुळं क्लायमेटवर किंवा तुमच्या एन्व्हायरमेंटवर कमी निगेटिव्ह परिणाम जो होत होता तो कमी होणार आहे त्यानंतर ना किनारपट्टी म्हणजे कोस्टल जे मिशन आहे कोस्टल एरियाजवर डेफिनेटली तुम्हाला रेकमेंडेशन्स क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये करायला कारण आता कोस्टल वॉटरची लेवल पण वाढते या सगळ्यात लेवलचा आपण जेव्हा विचार करतो तर कोस्टल एरियाशी रिलेटेड पण रेकमेंडेशन्स केले जाणार आहे तिसरं विंड अभियन विंड मिशन ऑब्व्हिअसली रिन्युएबल एनर्जीबद्दल बोलणार आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन अँड द लास्ट वन मिशन ऑन द क्लायमेट चेंज अँड हेल्थ तर क्लायमेट चेंज अँड हेल्थचे रिलेशन ह्याच्यावर सुद्धा नॅशनल ॲक्शन प्लॅन कारण क्लायमेट चेंजचे जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत त्याच्यावर सुद्धा ऍक्शन प्लॅन बोलतो तर तो आर्ट मिशनच्या बाबतीमधला हा मिशन, क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणती आर्ट मिशन नॅशनल ऍक्शन प्लॅनमध्ये आहेत असा प्रश्न नसून कोणत्या कोणत्या रेकमेंडेशन केल्या गेल्या आणि हा लॉजिकल क्वेश्चन होता की जेवढे काही क्लायमेट रिलेटेड रेकमेंडेशन असू शकतात ते सगळे रेकमेंडेशन नॅशनल ऍक्शन प्लॅनमध्ये आपल्याला टाकता येतात त्यामुळे या बाबतीमध्ये सुद्धा एमपीसीचा जे आन्सर आहे की ऑल ऑफ दीज किंवा सर्व हे बरोबर आपल्याला घेता येतं आणि एम पी सुद्धा हे आन्सर चेंज करेल असं आपल्याला वाटत नाही त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे म्हणजे कदाचित तुमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे की हा प्रश्न मात्र प्रॉब्लेमॅटिक आहे एम पी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कारण यामध्ये तुम्हाला काही स्पेसिस दिलेले आहेत काही प्राणी दिलेले आहेत आणि त्याचं आयुसीएन स्टेटस की काय आहे एंडेंजर्ड आहे रेअर आहे एक्स्टिंट आहे वळणारे आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिलेलं आहे पण प्रॉब्लेम इज दॅट की एम पी एस सीने कुठल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन रिकमेंड केली किंवा ॲक्सेस केली आपल्याला कल्पना नाही आहे पण मी स्वतः आय यू सी एनच्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती काढलेली आहे जर आपण एशियन एलिफंट बघितला तर तो, तो एंडेंजर्ड डेंजर्ड कॅटेगरीत येतो आहे म्हणजे तुमचा एलिफंट हा एंडेंजर्ड डेंजर्ड कॅटेगरीत देतो आहे आणि जो इंडियन रिनोसोरस आहे तो वलनरेबल कॅटेगरीत येतो आणि त्याच्या एम पी एस सीने जे आन्सर दिलेलं आहे ते दोन दिलेलं आहे म्हणजे जर आपण इंडियन रिनो बघितला तर एन डेंजर्ड दिलेला आहे आणि एशियाटिक एलिफंट जो आहे तो कुठला दिलेला आहे त्यांनी वल्नरेबल uh, दिलेला आहे तर या बाबतीमध्ये पूर्णपणे चुकीची माहिती आपल्याला दिसून येते की बाबा एशियाटिक एलिफंट एनच्या वेबसाईटमध्ये एनडेंजर्ड दिसते आणि इंडियन रिनो वल्नरेबल या दोन ऑप्शनचा जरी आपण विचार केला तरीसुद्धा आपल्याला कुठला ऑप्शन आहे एशियटिक एलिफंट काय आपल्याला व एन आहे म्हणजे दोन ऑप्शन सो दोन ऑप्शन आणि इंडियन रिनो हा वल्नरेबल आहे म्हणजे चार ऑप्शन म्हणजे चार ऑप्शन सो so, ऑप्शन दोन हा करेक्ट असू शकतो पण प्रॉब्लेम इज दॅट की डिझर्ट फॉक्स आणि पिंक हेड डक ह्याच्या बाबतीमध्ये आय यू सी एनच्या रेड लिस्टमध्ये पण माहिती नाही आहे इंडियन फॉक्सला डिझर्ट फॉक्सलाच व्हाईट फुटेड फॉक्स पण म्हटले जातात आणि ज्याच्यामध्ये आय सी एनची जी वेबसाईट आहे तिथंसुद्धा आपल्याला माहिती उपलब्ध नाही पण बऱ्याच बाकीच्या ज्या वेबसाईट्स आहेत नॅशनल जिओग्राफिकसारख्या तिथं मला ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की जो फॉक्स आहे तो लिस्ट कन्सर्न कॅटेगरीत जातो आणि जे डक आहे ते क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरी जातं आणि ह्या दोन्ही गोष्टी ह्या बाजूला आपल्याला उपलब्ध नाही आहेत त्यामुळं कुठल्याच पद्धतीनं इवन सेकंड ऑप्शन जरी करेक्ट म्हणायचा म्हटला तरीसुद्धा करेक्ट होत नाही आहे कि पददती चा 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 की कुठल्या पद्धतीचा आणि कुठली वेबसाईट त्यांनी रेफर केल्या माहीत नाही पण सी एनच्या वेबसाईटच्या रेफरन्सेसनुसार आणि एनच्या लिस्टनुसार ह्यामधला सगळे ऑप्शन चुकीचे ठरत आहेत त्यामुळे हा प्रश्न मात्र प्रॉब्लेमॅटिक आहे कन्फ्युजिंग आहे किंवा ह्याच्यातला आन्सर चेंज होणं मोस्ट प्रोबॅबली हा कॅन्सल होणं अपेक्षित आहे कारण इंडियन डिझर्ट फॉक्स आणि पिंक हेड डकबद्दल कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला राईट साईडला दिसून येत नाही सो so, या प्रश्नाच्या बाबतीत मात्र आन्सर चेंज होणं किंवा कॅन्सल होणं गरजेचं आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी काही पॉप्युलेशनचा जो क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल डाऊट्स क्लिअर केले की त्यांना म्हणणं आहे की बाबा तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात आहे तर बेसिकली आत्तापर्यंत आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडचं फार मोठे बेनिफिशरी होतो आपल्या इथं तरुण लोकसंख्या जास्त होती पण आता इथून पुढं आपला जो रिसेंटली पॉप्युलेशन प्रोजेक्शन रिपोर्ट रिसेंटली जे एक रिलीज झालेला आहे पॉप्युलेशन प्रोजेक्शन रिपोर्ट त्यानुसार मात्र दोन हजार छत्तीसमध्ये आपली जी टोटल पॉप्युलेशन ओल्डर पर्सनचा शेअर हा पंधरा टक्के होणार आहे एट पॉईंट फोर पर्सेंट ह्याचा अर्थच तो आहे की आता इथून पुढे तरुण लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे हे दोन्ही फिगर्स पॉप्युलेशन प्रेडिक्शन रिपोर्ट जो नीती आयोगच्या वेबसाईटवर आहे तिथून काढलेल्या इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे हे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे ॲन्युअल जी आपली पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे ती सुद्धा इथं आपल्याला दिसते की रिलेटिव्हली स्लो अँड स्टडी फर्दर असेल टू द म्हणजे यामध्ये पण माहिती दिलेली आहे की बाबा ती गोष्ट सुद्धा तुमची घटायला सुरुवात झाली तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे एम पी एस आन्सर दिलेले दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे आन्सर एम पी बरोबर आहे त्यामध्ये यामध्ये सुद्धा एम पी कुठल्या पद्धतीचा आन्सर चेंज करायची शक्यता कमी आहे त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे ज्याच्याबद्दल स्टुडंट्सनी काही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहे ते म्हणजे ग्रेसी फंक्शन अँड फिल्म फ्रिक्शन ठीक आहे तुम्हाला एक वेन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट हॅव व्हेरी थिन लेअर ऑफ द रुप्रिकेंट बिटवीन देम इट इज नोन ॲज प्रॉब्लेम इज दॅट की फिल्म फ्रिक्शन म्हणजे ॲक्च्युली ही जी थिन लेयर ऑफ द लुब्रिकेशन आहे ही एक फिल्मच असते सो बेसिकली फिल्म फ्रिक्शन म्हणायचं का ग्रीझी फ्रिक्शन म्हणायचं ह्याच्याबद्दल डाउट क्रिएट झालेलं आहे पण बेसिकली जेव्हा आपण ब्रॉड टर्मिनॉलॉजीचा विचार करतो तर ब्रॉड टर्मिनॉलॉजी इट इज अ ग्रीझी फ्रिक्शन ह्या ग्रीझी फ्रिक्शनमध्ये ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण फिल्म हा शब्द वापरतो पण फिल्म फ्रिक्शन प्रॉमिनंटली आपली टर्मिनॉलॉजी कुठल्याही प्रकारे वापरली जात नाही किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही वेबसाईटवर जास्त करणे वापरली जात नाही फिल्म फ्रिक्शन किंवा फिल्म ह्याचा आधार ग्रीझी फ्रिक्शनमध्ये घेतला जातो आणि ग्रीझी फ्रिक्शन एक्सप्लेन करताना तिथे एक थीन फिल्म तयार होते जे फ्रिक्शन म्हणून ॲक्ट होतं अशा पद्धतीनेही स्टेटमेंट आहेत पण त्यालाच फिल्म फ्रिक्शन म्हटलं जातं अशाही पद्धतीने आपल्याला कुठली स्टेटमेंट आणि जरी आपण मान्य केलं की हे म्हणजे फिल्म फ्रिक्शन आणि ग्रीझी फ्रिक्शन पण जो जी संज्ञा किंवा जी टर्म सगळ्यात जास्त ॲक्सेप्टेबल आहे किंवा वेल नोन आहे ती म्हणजे आहे ग्रीझी फ्रिक्शन त्यामुळे ग्रीझी फ्रिक्शन हा दोन्ही ऑप्शनपैका सर्वात जास्त ॲप्रोप्रिएट आहे म्हणजे जेव्हा एम पी सी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देते तेव्हा मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन मार्क करायला सांगते जरी दोन्ही ऑप्शन आपण बरोबर म्हटले तरीसुद्धा फिल्म फ्रिक्शनपेक्षा ग्रीझी फ्रिक्शन हा जास्त ॲप्रोप्रिएट ऑप्शन आहे आणि एम पी सीने जे आन्सर दिलेलं आहे ते ऑप्शन थ्री आहे म्हणजेच ग्रीझी फ्रिक्शन ऑप्शन दिलेलं आहे सुद्धा एम पी एस सी आन्सर चेंज करेल असं आपल्याला वाटत नाही त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो मात्र खरंच प्रॉब्लेमॅटिक आणि मोस्ट कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे जर आपण याबद्दल ऑब्जेक्शनचा विचार केला तर ओझोन डिप्लिशनचा खालीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टींवर परिणाम होतात हा प्रश्न आहे बाकी सगळ्या गोष्टींवर काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॉब्लेम आहे की तापमानात वृद्धी टे राईज इन टेम्परेचर ह्याच्यावर आहे नॅशनल जिओग्रॉफिक नासाच्या वेबसाईट जेव्हा आपण विचार करतो तो आपल्याला वेगवेगळे आन्सर्स मॅ मॅटर करतात जेव्हा आपण नासाच्या वेबसाईटचा विचार करतो तर इथं डिक्रीजेस इन ओझन स्ट्रॅटोस्फियर रिझल्ट इन द लोअर टेम्परेचर तर हे लोअर टेम्परेचर, टेम्परेचर ते स्ट्रॅटोस्फिअरमधलं लोअर टेम्परेचर आहे आणि सुद्धा अर्थच्या टेम्परेचरवर कुठल्या पद्धतीचा परिणाम होतो हे नासाच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला सापडत नाही ते जर आपण बाकीच्या ठिकाणी काही रिसर्च पेपर्स आहेत रिसर्च पेपर्समध्ये दिलेलं आहे की लेस ॲप्सॉल इन इन्क्रीज इन द ॲटमॉस्फरिक टेम्परेचर ऑफ द अर्थ म्हणजे इथं तापमानात वृद्धी होत आहे असं दिलेलं आहे पण जेव्हा नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाईटवर जातो तेव्हा मात्र ओझोन ऑल डिडंट कॉज द ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे राईज इन टेम्परेचर नाही होत असं सरळ सरळ दिलेलं आहे त्यामुळं नक्की कुठली इन्फॉर्मेशन ऑथेंटिक धरायची रिसर्च पेपरची धरायची नासाची धरायची का नॅशनल जॉग्राफिकची धरायची ह्याबद्दल मात्र खरंच कन्फ्युजन आहे ह्याबद्दल मात्र मी सुद्धा तुम्हाला जजमेंट देऊ नाही शकणार हा खरंच क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची शुअर शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला वेबसाईटवर होऊन मिळत नाही की बाबा ह्याच्यामुळं तापमानात वृद्धी होते का नाही म्हणजे काही ठिकाणी असंही लिहिलेलं आहे की बाबा अंटार्क्टिका या ठिकाणी जे ओझोन होल क्रिएट झालेला आहे तिथं कूलिंग इफेक्ट आहे आणि हा कूलिंग इफेक्ट म्हणजे तुमचा तापमानातला राईज नाही आहे तर डिक्रीजिंग इफेक्ट दाखवतो आहे सो काही वेबसाईटवर तशा पद्धतीचं की बाबा टेम्परेचर घटतं असंही दिलेलं आहे त्यामुळे एक्झॅक्ट टेम्परेचर घटतं का वृद्धी होते ह्याच्याबद्दल शुअर शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल नाही आहे आणि त्यामुळं हा क्वेश्चन कदाचित मोस्ट कन्फ्युजिंग क्वेश्चन्स ह्या सगळ्या पेपरमधला असेल ज्याच्याबद्दल ना एम पी सी शुअर असू शकतं ना आपण शुअर असू शकतो त्यामुळं आपल्याला मलासुद्धा माहीत नाही की एम पी सी याच्यावर काय डिसिजन घेईल ठीक आहे तर कन्फ्युजन फक्त हे आहे की तापमानात वृद्धी होते का नाही ह्याच्यावर ऑब्जेक्शन मात्र नक्की घ्यायला पाहिजे आणि घेऊ शकता तुम्ही त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे ज्याच्यामधील डाऊट म्हणण्यापेक्षा काही टेक्निकल एरर्स आलेले आहेत की तुम्हाला जो ॲलन होमबद्दलचा क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल विचारले की व्यक्तीं कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता तर त्याचं उत्तर आहे की बाबा वेडनबर्न अँड हेन्री कॉटन आहेत जे श्लेगल आणि एलिफिस्टन नाही आहे पण प्रॉब्लेम इज दॅट की तुमचा ऑप्शन वन ए अँड सी आणि ऑप्शन थ्री सी अँड ए दोन्ही सेम आहेत दोन्ही सेम आहेत आणि एम पी एस एनचे आन्सर दिलेले ते ऑप्शन वन आहे पण ऑप्शन वन जर बरोबर आहे तर ऑप्शन तीन पण बरोबर आहे कारण दोन्ही ऑप्शन सेम आहेत कुठल्याही पद्धतीचे तिथं मे मे बी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे तर एम पी एस सीनं हेचे दोन्हीचे आन्सर एक किंवा तीन असं देणं अपेक्षित आहे तर हे आन्सर मात्र मॉडिफाय होण्याची पॉसिबिलिटी आहे आता बघूया की एम पी एस सी दोन्ही आन्सर देतं का कॅन्सल करतं पण दोन्ही ऑप्शन जर ए बरोबर असेल तर सी तीन पण बरोबर आहे कारण दोन्ही याच्यामध्ये ए आणि सी त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे ज्याच्याबद्दल कॉन्फ्लिक्ट आहेत ते म्हणजे की बाबा पोलिओचा हो प्रश्न पण बाकी कुठल्या स्टेटमेंटवर प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे की पल्स पोलिओ हो लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये कधी सुरू झाला ह्याच्यावर ऑब्जेक्शन्स आहे तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काही ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याण्णव दिलेला आहे आणि काही ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव दिलेलं आहे तर कुठं एकोणीशे पंच्याण्णव दिले आणि कुठे एकोणीसशे चौऱ्याण्णव दिले तर आपण जर डब्ल्यू टी डब्ल्यू एच ओची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची वेबसाईट बघितली तर तिथं आपल्याला एकोणीसशे चौऱ्याण्णव दिसते पण तेच जर आपण इंडियन गव्हर्मेंटची हेल्थ मिनिस्ट्रीची जर वेबसाईट बघितली तर तिथं मात्र आपल्याला एकोणीसशे पंच्याण्णव दिसते म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट ते एकोणीसशे पंच्याण्णव म्हणते आणि डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ते एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणते पण जेव्हा आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ विचार करतो तर एम पी एस सी हे नेहमी <laughs> इंडियन गव्हर्नमेंट किंवा वेबसाईट हेल्थ मिनिस्ट्री जे देणार आहे डेटा तो मान्य करणार आहे त्यानुसार एकोणीसशे पंच्याण्णव ही स्टेटमेंट तुमचं बरोबर ठरणार आहे आणि एम पी एस सीन जे आन्सर दिलेलं आहे ते तुमचं दोन दिलेलं आहे बी आणि सी म्हणजे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे त्यामुळं एम पी सी हे आन्सर चेंज करणं नाही कारण हेल्थ मिनिस्ट्रीनं तुम्हाला एकोणीशे पंच्याण्णव काही विद्यार्थ्यांनी ते डब्ल्यू एच ओचा रेफरन्स देऊन एकोणीसशे चौऱ्याण्णव दिल्यामुळं हे स्टेटमेंट चुकीचं घेतलं जाऊ शकतं असं म्हणत आहे पण एम पी सी करणार नाही कारण हेल्थ मिनिस्ट्री युनियन हेल्थ मिनिस्ट्रीनं एकोणीसशे पंच्याण्णव दिलेला आहे तर समराईज करायचं झालं तर कुठले क्वेश्चन चेंज होऊ शकतात आणि कुठले क्वेश्चन चेंज होणार नाही तर क्वेश्चन क्लोरोफिनचा जो पॅसेजवाला क्वेश्चन आहे तो चेंज होऊ शकतो आयुसीएनचा स्टेटस तो खरंच चुकलेला आहे तो चेंज होऊ शकतो ओझोन डिप्लेशन ज्याच्याबद्दल खरंच कन्फ्युजन आहे ज्याच्याबद्दल कुठलीच शुअर इन्फॉर्मेशन नाही आणि एम पी सीन तो कॅन्सल करणं अपेक्षित आहे कारण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ते कुठूनही प्रूव्ह करू शकत नाहीत सो तेसुद्धा तुमचं कॅन चेंज होऊ शकतो किंवा कॅन्सल होऊ शकतो आणि एओ ह्यूमचा ऑप्शन सेम असल्यामुळे एक तर दोन्ही ऑप्शन त्याचा आन्सर देऊ शकतात किंवा तो कॅन्सल म्हणून चेंज कुठले होणार नाही आहेत तर नायट्रोजन वॉल्यूमवाले जे फाईव्ह पॉईंट सिक्स आन्सर आहे ते बरोबर आहे झेबून इसा पण बरोबर आहे ते पोएट पण आहेत आणि का कॅलिग्राफीमध्ये एक्सपर्ट पण होत्या नॅशनल ॲक्शन प्लॅन जे इंटरप्रिटेशन एट मिशनवानी केलं होतं ते तसं नसून रेकमेंडेशन पॉईंट ऑफ असल्यामुळे तो चेंज नाही होणार अॅन्युअल पॉप्युलेशन ग्रोथचा पॉप्युलेशन प्रेडिक्शन रिपोर्टनुसार दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत त्यामुळे तोही चेंज नाही होणार त्यानंतर ग्रीझी फ्रिक्शन आणि फिल्म फ्रिक्शनमधलं जे कन्फ्युजन आहे त्यातलं फिल्म फ्रिक्शन तेवढी रिकग्नाइज टर्म नाही आहे पण ग्रीझी फ्रिक्शन टेग्नाईज टर्म आहे त्यामुळे ग्रिझी फ्रिक्शन हे ही चेंज होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे आणि पोलिओ नाईन्टीन नाईन्टी फोर का नाइनटीन नाईं फाय तर हेल्थ मिनिस्टर नाईटीन नाईंटी फाईव्ह आहे त्यामुळे पोलिओचा आन्सर सुद्धा ते चेंज करणार नाही सो डाऊट सेक्शनमध्ये एवढे आन्सर चेंज होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि एवढे आन्सर चेंज न होण्याची पॉसिबिलिटी आहे थँक्यू व्हेरी मच